जयशिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम कुठे जाण्याच्या अगोदर गणपती बाप्पा मोरया, आणि याची सुरुवात करत आहोत. आणि आज आम्ही निघालो आहोत सासगावच्या यात्रेला. तर आम्ही निघालो आहोत सासगावच्या यात्रेनिमित्त. ती खोपोलीच्या थोड्या चाकई गाव आहे, तिथे भरवली जाते. तर धाकटी पंढरी म्हणून संबोधली जाते त्या यात्रेला. अशी सासगावची यात्रा जिथं घोडा बैलांचा बाजार भरवला जातो, तसेच सुकी मच्छीसाठी फेमस असलेली ही धाकटी पंढरी, त्याचा आज शेवटचा म्हणजे आज एकादशीचा दिवस, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण निघालो आहोत. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग मध्ये आमच्या सोबत राहा. आणि आजची यात्रा कशा प्रकारे भरणार आहे ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला आपला प्रवास चालू करणार आहे, त्या जाऊया. आणि कशा प्रकारे यात्रा आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. जय शिवराय. जय शिवराय. नमस्कार. तर आता आम्ही पोहोचलो आहोत सासगावच्या यात्रेमध्ये. आणि आता आम्ही जाणार आहोत विठ्ठलरायाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शनासाठी. आम्ही सर्वप्रथम दर्शन घेणार आहोत, नंतर आम्ही यात्रेमध्ये जाणार आहोत. आणि कशा प्रकारे यात्रा भरलेली आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला जाऊया विठ्ठलरायाच्या मंदिरामध्ये, आम्ही सर्वप्रथम दर्शन घेऊया. नमस्कार. तर आम्ही आता पोचलो आहोत विठोबा देवस्थान ताकई विठ्ठलरायाच्या मंदिरामध्ये. आणि जाऊया आपण दर्शन घेऊया, सर्वप्रथम विठ्ठलरायाचे दर्शन घेऊया. मंदिराच्या बाजूला आपल्या बाबा मिळल्या, त्यांनी आपल्याला टीका लावलेल्या आहेत. काय बाबा सांगू शकाल का? हो, हे मंदिर म्हणजे कसं आहे की विठ्ठल मंदिर आहे. आज एकादशी एकादशी निमित्त तुम्ही दर्शनाला आले, समाधान वाटलं. आणि एकादशीला गंध लावल्यावर अजूनही समाधान वाटतं. आणि देवाला आल्यामुळं तुमचंही खूप चांगलं होईल, माऊलीच्या कृपेने आशीर्वादाने खूप चांगलं होईल. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी तिला लावण्याचे काम चालू आहे, पाहू शकतो. विठ्ठल विठ्ठल.
तर आता आम्ही विठुरायाच्या मंदिरामध्ये जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले आहे आणि आता आम्ही जाणार आहोत यात्रेमध्ये आणि आजची यात्रा कशा प्रकारे भरली आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला जाऊया यात्रेमध्ये. मंदिराच्या खाली आम्ही उतरलो आहोत आणि आता यात्रेच्या दिशेने जातो. उतरण्यासाठी खाली पायऱ्या आहेत, त्या विरुद्ध दिशेने आम्ही खाली उतरत आहोत. खाली उतरताना आम्हाला एक बाबा मिळाले आणि त्याच्याकडे टाल म्हणजे आरतीसाठी वापरताना टाल आणि चप्पल चांबड्याची चप्पल विकायला होता. त्या पण आम्ही पाहिल्या तर टाल आम्हाला स्वस्त म्हणजे 100 रुपये जोडीने आम्हाला टाल दिले. आम्ही 2 जोड्या घेतल्या पण खूप सुंदर अशी पण त्यांनी माहिती दिली होती आणि टाल पण खूप सुंदर होते पाहू शकता. मध्ये सर्व काही 70 रुपया 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 70 रुपया
मिक्स नाही काय मिक्स असतात ना, होल पण आहे, हलवा पण आहे, काय पाहिजे. कशी आहे सुबह? अरे हरवलेला आहे, 20 रुपये किलो हरवलेला आहे. मशाल किती? 450 रुपये किलो. 450 रुपये किलो घेतले तर कमी जास्त होते. आणि ही टेंगलीची सुगड 400 रुपये 1 किलो घेतले तर 350, 1/2 किलो घेतले तर 200 सुगड. हे बोंबिलमध्ये काही व्हरायटीमध्ये आहेत का? छोटे बारीक बोंबली आहेत आणि ते दोमे. ते कसे आहेत? 250. भूमी कशी आहे मला? काय मोशी ते ₹220
काय या भया भारी वाटते ना हॅलो अरे हे फुलं घेतो इथं फुलं नमस्कार। तर आता आम्ही परतीचा म्हणजे घरचा प्रवास चालू केलेला आहे। आम्ही सासगावची अर्थ यात्रा कशा प्रकारे भरली आहे ते तुम्हाला मी पूर्ण दाखवलेली आहे। तर आणि आजची आमची खरेदी पण पूर्ण झालेली आहे। पूर्ण खरेदी करून आम्ही आत्ता निघाले आहोत आमच्या परतीच्या प्रवासासाठी। आणि आता मध्ये आम्ही जाता जाता थोडी विश्रांती घेऊन भोजन पण करून जाणार आहोत, ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याला आपला परतीचा प्रवास चालू केलेला आहे। नमस्कार। तर आम्ही आता सासगावच्या यात्रेमधून परतीचा प्रवास केलेला आहे आणि मध्ये आम्ही विश्रांती घेत आहोत आणि मध्ये आम्ही आता विश्रांती करत आहोत आणि जेवण पण करत आहोत। आता जेवणानंतर आम्ही पुन्हा एकदा परतीचा प्रवास करणार आहोतच। तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली आहे ती मग नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आजच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका। चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चला बाय। ओके।